फाटले कितले दीस किदें ना किदें कार्ड ना म्हाजें नांव पेपरार येतालें हांव खरी प्रेस कॉन्फरन्स पळय येवपाचो न्हय पण एक खंय तरी जे पेपरार येता ते काही पेपरांनी सारखी न्यूज हाडली पण काही आनी सारखी हाडूंक ना ह्या दिवस अनेक कारणां आसूं शकता पणजेन खूब जाण जांकां हांवें सपोर्ट केला सपोर्ट करूंक ना तरी सुद्दां म्हजें नांव घेवन खूब जाणांनी प्रचारूय चालू केला आनी खूब जाण हांव सपोर्ट करता म्हणूनय सांगता म्हणून एक खरें कितें तें कळपाक तुमकां हांव आपयता आनी तरी सुद्दां हांव राविल्लो पण आज एक अशें पॉलिटिकल क्लिपींग वॉट्सॅपार सर्क्युलेट जावपाक जाय खंय तरी भारतीय जनता पार्टीन बंडखोरी जाल्या आनी ह्या हाचे न्यूज खूब येवपाक जाली सो त्या विशयाचेर उलोवपाक तुमकां आपयलो आसा म्हाका खबर ना हे क्लिपींग कोणे सर्क्युलेट केला तांकां पर्रीकार हें नांव राजकारणान नाका तांणी सर्क्युलेट केला काय तांकां पर्रीकार नांव हें राजकारणान तांच्या सायडीन जाय आनी सर्क्युलेट केला हें म्हाका खबर ना हें तुमकां फायंड आवट करचें पडटलें बंडखोरी करूंक जाय आशिल्ली जाय ज्या दिसा विधानसभेचे म्हजी केस आसतना जो असो निर्णय घेतलो तेन्नाच करपाचो पण मे बी एक तर सगळ्यांक विश्वास आशिल्लो की मे बी हांव एकटोच व्यक्ती असा हांगा की तो बंडखोरी तशी करचो ना कित्याक अनेक जांचे कॅन्डिडेट म्हणून तेन्ना विधानसभेक नांव आशिल्ले फुडें तांकां जेन्ना तिकेट मेळूंक ना ताणें सरळ दुसऱ्या पार्टींतल्यान विधानसभा तीच निवडणूक लढयलेली आसा सो हांव बंडखोर हो शब्द खूब सिरियस घेता आनी तो सहसा असो कोणे वापरलो आनी अशें राजकीय क्लिपींग करून सर्क्युलेट केले ताच्या खातीर म्हाका एक प्रेस कॉन्फरन्स घेवचें पडटा पणजी कॉर्पोरेशनाचे इलेक्शनाची खबर आयल्यार म्हजो हे सारको स्पश्ट आसा हांवें खंयच्याच पूर्ण पॅनलाक सपोर्ट करूंक ना ते मागीर खंयचेय आसूं हांवें म्हजो सपोर्ट इंडिविज्युअल व्यक्तींक आसा आनी तो पर्सनल लेवलचेर आसा तो हांवें कोणाक पब्लिकूय करूंक ना म्हजे कडेन खुबशे हांगा पॉलिटिशन्स आसा तांचे कडेन पॉलिटिकल पयसो आसा पॉलिटिकल मसल पावर आसा म्हजे कडेन फक्त पॉलिटिकल गुडवील आसा पणजेकारांची आनी ताच्या खातीर ती राखपा खातीर आनी त्या गुडविला खातीर म्हजे कडेन अनेक लोक मेळपाक येतात तांकां हांव मेळ्ळा पण सपोर्ट तांकां आसलो पूण बरो व्यक्ती म्हाका दिसल्यार ताका सपोर्ट हांवें पर्सनल सपोर्ट दिल्लो आसा पब्लिकली दिवंक ना आनी इतलेंच म्हाका सांगपाचें आसा बाकीचे तुमी कितें प्रश्न विचारतले तुम्ही आता बंडखोरी जावना म्हटल्या खरी पण आयज आता निवेदन हे बसपासून अर्ज करता दिसून आयला भाजपच्याच कॅन्डिडेट ना कोण रावता ते तुम्ही प्रश्न तांकां विचारचो पडटा म्हजें नांव कित्याक तरी हांगा उरल्या वता ताच्या खातीर हांव तुमकां म्हजो स्टँड क्लियर केलो ओके म्हजो स्टँड इज आय हॅव नॉट सपोर्टेड एनी ऑफ द पॅनल्स म्हजो सपोर्ट इंडिविज्युअल लोकांक आसतलो एज अ सिटीजन अँड देट वील बी अ पर्सनल सपोर्ट नॉट अ पब्लीक सपोर्ट सो वॉट इज युअर से ऑन दीस पार्टी सपोर्टेड पॅनल आसा तेजे तुमचे पार्टी सपोर्ट म्हजो हांवें क्लियर हातून सांगला म्हजो खंयच्याच फूल पॅनलाक सपोर्ट ब्लँकेट सपोर्ट ना म्हजो इंडिविज्युअल व्यक्ती जांकां हांव ओळखता जांचे हांवें काम पळयलां तांकां आसूं शकता तो सुद्दां पर्सनल लेवल खूब जाण खूब जाण आसा खूब जाणांनी म्हाका फोनूय केल्या खूब जाणां हांव मेळ्ळाय पार्टी पॅनलाचे पार्टी पॅनल ते पॅनल ताचेरूय आसा दोन्ही हातून असपाक शकता असू शकता पण डेट इज अ पर्सनल सपोर्ट एज अ सिटीजन इट इज नॉट अ पब्लिक सपोर्ट विच कॅन बी यूज फॉर कॅनव्हासिंग आय वूड नेम दॅम इट्स नेम केल्यार पब्लीक जालो ना तो कॅन्डिडेट पब्लीक ना ते आसूं पण म्हजो कोणाक सपोर्ट आसा तो पर्सनल सपोर्ट आसा फॉर एक्झाम्पल एक वॉर्ड असो आसा ताचेर बीजेपीचे खूब वर्सां काम केल्लो व्यक्ती आसा तो पॅनलाच ना आनी पॅनलाचेर काँग्रेसचो ब्लॉक प्रेसिडेंट आसा डॉनाल्ड ट्रम्पान खूब वर्सां पयलीं एक ट्विटर शब्द ट्वीट केल्लो कौफेफे म्हणून तेन्ना कोणाकूच कळूंक ना हो शब्द कितें तो एक्च्युली टायपो आशिल्लो मागीर लोक म्हणपाले हो करफफल काय कितें
आता मला कळटा कवठेफे म्हणजे कितें पणजेतले सिच्युएशन तशें जाल्लें आसा हे प्रश्न तुमी ते सिच्युएशन कोणे केला तांकां विचारचे पडटले ते हांव दिवूं शकना. फॉर एग्जाम्पल जेन्ना पणजेन बीजेपी खातीर कोणें काम केला 20 वर्सां तो म्हजे कडेन येता आपल्याक सपोर्ट कर म्हणून तेन्ना पर्सनल लेवलाचेर हांवें कितें करपाचें हो एक कठीण प्रश्न जाता कित्याक म्हाका ती गुडवील मेनटेन करपाक जाय. So when you talk about personal level, you won't see whether which party he belongs. If he somebody approaches you for BJP, कोण आयलो म्हजे कडेन ताणें म्हाका हांवें खबर आसा 20 वर्सांनी बीजेपीचें काम केलां जाल्यार तो एक कठीण प्रश्न येता. म्युनिसिपल हातून खुबशे हे आसता ते लोकल रिलेशनशिपाचेर आसता ताचे कडेन म्हजी रिलेशनशीप इतली वर्सां कशी आशिल्ली सो ताच्या खातीर ताका तो फाल्यां सक्सेसफूल जाता हे थंयच्या त्या वॉर्डांतले लोक ठरयतले तो सक्सेसफूल जाता जाल्यार म्हाका ताचेर आनंद जावं शकता जर ताणें म्हजे कडेन पयली वेव्हार केला पॉलिटिकल हातून. सो अशे खूब जे सिच्युएशन जाल्या हाचे प्रश्न तुमी जाचार जे जाला तांकां विचारचो म्हाका विचारचो ना. तुमी तांकां सपोर्ट केलो तरी तांकां तुमचें नांव यूज करपाक तुमी अलाव करूंक ना. हांवें तांकां म्हजो पर्सनल तूं सक्सेसफूल जावचो इतलोच सपोर्ट आसा बाकीचे ते कोणाक सांगतले जाल्यार ते हांव कोणाक ऑलरेडी हांवें तांकां करूंक ना ते नांव सांगत सुटले मे बी ताचे खातीर अश्यो न्यूज येता. तुम्ही बंडखोरी करूंक ना पूण जेन्ना पक्ष एक खंयचे पॅनल समजा घातला तेंचे तेका सपोर्ट करप ना ही बंडखोरी अशें दिसना तुमकां? ना हांवें म्हजो स्टँड क्लियर केला की काही कारणा खातीर म्हजे ऑब्जेक्शन आसा ते हांवें पार्टीच्या अध्यक्षाक सांगला. तुमकां ऑब्जेक्शन पॅनल कितें आसा ते पार्टीच्या अध्यक्षाक हांवें सांगला आनी ते ऑब्जेक्शन ताणें नोट केला ताचे खातीर आनी कोणूच पार्टीच्या सिम्बोलान ज्या खातीर फुडें वचून लढना त्या खातीर आय कॅन टेक अप एज अ इंडिव्हिज्युअल स्टँड. सो दॅट्स अ इंडिव्हिज्युअल स्टँड असा की आय एम नॉट सपोर्टिंग युअर स्टँड ब्लँकेट पॅनल पार्टी ना ताणें सांगलें ओके ताणें म्हाका सांगूं ना उत्पल फाल्यां समज अबाउट एनी पार्टी ते सपोज एक बरो म्हणजे तुमकां दिसता तसो काँग्रेसाचे कॅमेरा जो काँग्रेसाचो पार्टी होता आनी आतां सिटीतूच जवळटा आनी तुमकां दिसता तर तुमच्या हितूंतल्यान बरो वूड यू सपोर्ट हेम? ना वूड हांवें सांगलें जे बरे कँडिडेट म्हाका खबर आशिल्ले ते म्हणटा ते हायपोटेटिकल म्हाका तसो दिसूंक ना. सो अशें आशिल्लो तशें आशिल्लो तो कोण आशिल्लो ताची हिस्ट्री कोण क्लियर हय सो तेच आसा न्ही पण म्हाका जे खबर आसा ते ह्या पॅनलरूय आसा तांणी म्हाका कॉन्टेक्ट केला सो तांकां हांव अशें थोड्या वॉर्डांनी असं सिच्युएशन आसा की बीजेपीचोच मनीस आसा वॉर्डान आनी ताच्या अगेन्स्ट रावणारी व्यक्ती इक्वली क्लोज आसा तांकां थंय हांवें क्लियर सांगला की हांव इनवॉल्व जावूं शकना कित्याक अशें सिच्युएशन आसा. तुमकां एक आयरनी दिसना की ही जी इलेक्शन आसा म्हणून ती इलेक्शन जी आसा ती पार्टी फ्लॅगाचेर पार्टीच्या सिम्बॉलाचेर जायना तरी आसतना हें सगळें जावंक जाय हय सो तें कित्याक जाता तें तुमी तांकां विचारचें पडटलें. रिस्ट्रिक्शन्स म्हजेर येता बिकॉज आय हॅव टू मेनटेन अँड आय बिलीव इन मेनटेनिंग तेच सांगलें न्ही म्हज्या विधानसभेच्या टिकेटीच्या वेळाच बंड कितें करूंक जाय आशिल्लें जाल्यार हांव करूं शकपाचो आनी लोकांचोय सपोर्ट आसपाचो पण काही हे म्हाका लागू जाता म्हणून जेन्ना अशें येता तेन्ना म्हाका हे आन्सर करचे ते मला खबर ना म्हजे कडेन खूप जाण मेळपाक येता अजून जावंक ना लेट लेट कॅन्डिडेट ते जशे ते हांवें एनालिसीस करूंक ना बट देर आर पीपल हू आय नो हू आर ऑन द पार्टी पॅनल हू हॅव आस्क फॉर माय सपोर्ट सो आय हॅव सेड बिकॉज ऑफ की आय एम सपोर्टिंग देम ऑन इंडिव्हिज्युअल लेवल देट इज पर्सनल लेवल बिकॉज दे वर्क विथ आय नो देम पर्सनली. डोंट यू थिंक सो तुमकां त्या टायमार दिलेली जाल्यार आयज हे सिच्युएशन टोटली पॉलिटिकल चेंज सिनारी जावचो नाशिल्लो समबडी शुड हॅव गिवन कोणाक दुसऱ्या कडेन तुका दिवपाक जाय स्पेक्युलेशन स्पेक्युलेशन पयली व्हॉटएवर इज द रियलिटी हांव आतां खूब जाण म्हणटा हांवें कितें करचें पणजेकारांक कितें सांगचें सो आय एम नो वन टू टेल देम आय लीव इट टू देअर कलेक्टींग विजडम कित्याक हे फक्त म्युनिसिपालिटी इज नॉट एट स्टेक इट इज मच मोर एट स्टेक आनी पणजेच्या लोकांक ते खबर आसा आय डोंट हॅव टू पणजेकर संदेश कितें आसतालो तुमचो ताणी ना संदेश आय एम नो वन टू गिव्ह द संदेश ताणी दे वील टेक द डिसिजन कलेक्टिव्हली प्रचार बी करतले तेंकां कोणाक
इंडिव्यूजली सपोर्ट केला म्हणजे पार्टीन डिसिजन रॉंग घेतला पार्टीन किंवा डिसिजन घेतला तर घेतला पुढे हा आय कॅनॉट बेस हा म्हणजे किती रिझर्वेशन असं तर त्यांना समजला आहे नोटी बाबूष भाजपमध्ये आल्यामुळे भाजपचे मूळ कार्यकर्ते नाराज झाले आणि त्याच्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली असं वाटतंय का म्हणजे हे सगळे प्रश्न मी तेच सांगितलं की काय पंडित तिथे कोफेफे म्हणून शब्द जो होता डोनाल्ड ट्रम्पने ट्विट केला त्याचा अर्थ कोणालाच कळला नाही त्याला अर्थच नाही तर टायपो पण हे तसं झालंय का हा माझा प्रश्न आहे आणि तो तुम्ही ज्यांनी केलंय त्यांना विचारावं लागेल मी काय सांगू शकत नाही मी फक्त इथे आहे कारण माझं नाव दर वेळी ओढलं जातं आणि अशा तऱ्हेने ओढलं जातं ज्यांना मी राजकारणात नको आहे त्यांनी केलं का ज्यांना पाहिजे त्यांच्या बाजूला कोणी ओढले ते मला माहित नाही पण हे ओढलं जात आहे म्हणून मला इथे बसून उत्तर द्यावं तुला अपेक्षित नसते की माणसं तुझं नाव वापरतात त्यांचे नाव घेणार नाही मी नाही मी कसं लोक आता लोक मी फक्त पर्सनल हे सांगू शकतो कोण कसं नाव वापरतो मी काय सांगू शकतो ओव्हरऑल सिच्युएशन तुम्हाला कशा दिसतात म्युनिसिपॅलिटी इलेक्शन लोक यू आर अ पॉलिटिशियन सर यू आर एन एक्सपिरियन्स यू नो एक्सपिरियन्स तुमच्या फीडबॅक अजून मोस्टली केलं आता वॉर्ड अँड सिच्युएशन असतात तशा ओव्हरऑल असे जाईना म्हणून तोही विषय येतात इथल्या एका पर्सनल रिलेशनशिप एका वॉर्ड अँड कसे असा त्याच्या ते खूप जण तुमचा सपोर्ट मागपा येतात माहीत त्यांना किरे करचे हा प्रश्न येतात सो इट विल बी ते लोकल सिच्युएशन कसे फॉर्म त्याचे ओव्हरऑल सिच्युएशन बिकॉज ऍट वन पॉईंट आफ्टर दिस सिक्स मंथ डाऊन द लाईन ओर एट मंथ डाऊन द लाईन असेंब्ली इलेक्शन असतात सो त्यांना मागे दिस सिच्युएशन बी रिअली ना ना ते दिसतंय ना कारण की दिस इज मोस्टली हंगा भाव आणि भाव सुद्धा एका वॉर्डान रावतात अगेन्स्ट इच अदर सो ते लोकल इक्वेशन सो हे इक्वेशन असेंब्ली इलेक्शन मॅटर जावचे ना केन्नाच लावून ना 15 वर्षा कोणे सीसीपी आशिल्ले कोणाकडे असेंब्लीन कोण येतात निवडून सो ते तसे नसतात पण जे थोडे असतात थोडं फार किती फरक असेल बट नो वन कॅन डू दॅट अनालिसिस लोकल फॅक्टर खुपशे जण लोकल वॉर्डातलो मनीस कोण असा तसे कोण म्हणतात तुम्ही ऍक्टिव्ह पॉलिटिक्सला येऊपा बद्दल किती योजना म्हणजे इट्स अ टाइम टू कम इन ऍक्टिव्ह पॉलिटिक्स सेंटर हा प्रश्न ऍक्टिव्ह पॉलिटिक्स म्हणजे तो राईट टाइम 2021 च्या इलेक्शनला तुमचे दावेदारी असतले उमेदवार की हा कोणा बरोबर नॉमिनेशन फायल करो द ट्रूथ आय टॉक टू द प्रेसिडेंट व्हॉट एव्हर ऑब्जेक्शन बाकीचे असं ते म्हणजे कडे पर्सनल रिलेशनशिपा खातीर जे प्रॅक्टिकल ग्राउंडार प्रश्न जातात निर्माण म्हणजे हो इतल्या वर्षाचा कार्यकर्ता म्हणजे कडे येतात ताका हांवें कितें सांगप हे प्रॅक्टिकल ह्याच्या उत्तरां म्हजे कडेन ना सिच्युएशन जाला त्याच्यामुळे हे तयार होईल त्याचं जाणी केला तांका तुमका किती जाय विचारचे ते कोण हांवें सिच्युएशन जालां ते जाणा न्ही बीजेपीचे ह्या पॅनलात सुद्धा बीजेपीचे कार्यकर्ते असा त्यांना हांवें क्लिअर सपोर्ट दिला असा कळलं हांवें भूमिका हे केली हा फक्त ऍड्रेस करता हे असे वेगळे वेगळे न्यूज येतात ती क्लिअर करपाक की हांवें पर्सनलाचे प्रत्येकाक सपोर्ट तांकां जाय बीजेपीचे कार्यकर्ते आसा तांकां केल्ली कितले जाण आसात ते आसा तुका पळोवंक सो पर्सनल आसा वेन यू टॉक अबाउट पर्सनल सपोर्ट आसा सो यू वील बी स्पेशली कॅम्पेनिंग फॉर देम पर्सनली या तुम्ही सपोर्ट तो पब्लिक सपोर्ट जाला हांवें पर्सनली म्हणजे आय बी शेम पोस्ट सर्क्युलेट जाला तो म्हाका ऍड्रेस करचे असले कोणे ते पॉलिटिकल हातून कोणे तेच सांगले नाही हांवें कोण आता कोणे केला ते म्हाका तशें करता सर्क्युलेट केला ताका विचारतो कोणे तरी आपल्या पॉलिटिकल फायद्या खातीर केलं उत्पल फाल्यां तुमचे खूब सपोर्टर आसतले ते खबर आसतले उत्पल आपल्या कोणाक मार म्हणून सांगतलो तेन्ना मागीर कितें पर्सनल म्हणून तेका कांय कोण चलना कोणाक मारलें तांकां सांगतलो सांगतलो तेंच सांगतलो
तुम्ही कोणाक सपोर्ट केला लोकांना आयडिया येते बाबा तुम्ही एकदा सपोर्ट केला असं तुम्ही पर्सनल लेव्हलवर ना ना आवे मुझे पर्सनल घ्यायला आवडतं तसं माझं स्टँड घेतो पण कोणी असे म्हणजे आपल्या उत्पादनाचा सपोर्ट असं म्हणतात सगळेच जण म्हणतात तुम्ही ना ना अनलेस आवे समजले म्हणून नाव घेणार नाही बिकॉज द सिच्युएशन इज लाईक दॅट की मला आय ऑल द पीपल सपोर्ट करता म्हणजे प्रॅक्टिकल एन्जॉय काम करतले उघड प्रचार करतले काय ना ना हवे तांका माझा पर्सनल सपोर्ट प्रचार बी म्हणजे इट बिकम्स पब्लिक पण मला त्याच कॅन्डिडेट असं उत्पल आपण सपोर्ट करता सांगले आता पत्ते कमजोरी सांगू ना तशा अजून सांगतात त्याच म्हणतो सो जे तुम्ही सो हवे माझा स्टँड क्लिअर केला की खयच्याच पॅनलात डायरेक्ट माझा सपोर्ट ना इंडिव्हिज्युअल लोक जे माझ्याकडे आयला तांका हवे समजा की तुमका सपोर्ट दिता ताणे म्हाका सांगले कितें ते सांगू शकता कोणें चुकीचे सांगल्यार हांव क्लियर करतो ओके हो बेटो सांगता सो जे तूं कॅन्डिडेटांक सांगता तेणी सांगू शकता सांगू शकता नकल बाब तुमी एक स्टेटमेंट केलो की फक्त या इलेक्शना वेळार म्युनिसिपालिटीज इज नॉट एट स्टेक बट मच मोर इज एट स्टेक सो द सिटीजन्स वोटर्स नीड टू बी कॉशियस दे शुड बी थिंकिंग वोटर्स पणजेचो विचार करून वोट करचो लास्ट मंथ एक फोटो ट्वीट इट लुक लाइक यू नॉट हैप्पी विद द वे थिंग्स वर गोइंग सो नाउ यू आर सेइंग यू सेड प्राइवेटली टू द बीजेपी हाई कमांड बट पब्लिकली यू ऑलरेडी मेंशनड इन अ ट्वीट हाउ यू आर हैप्पी विद द वे थिंग्स वर गोइंग या सो दैट आई हैव मेंशनड विद द पार्टी दे हैव टेकन दैट सेम लाइन व्हाट यू हैव टू द ट्वीट यस सेम थिंग या दिस इज इन माय पब्लिक स्टेटमेंट सो दैट आई हैव टोल्ड द पार्टी चीफ आमदाराचा दावा असा की फाटले पॅनलात बीजेपीचे 13 आशिले त्याच्यातले 7 जणांना आपण हे केलं म्हणजे समांतर आपण हे केलं आपले जे असले 17 त्याच्यातले आपण 9 जणांना वगळून बाकीचे हे केले हा काय सांगू शकता ते पार्टीच्या जाणी डिसिजन घेतला तांका प्रश्न हा हंगा असा कित्याक हा कोण ताणें दाखयलेलो पोस्ट आयला ताचे आन्सर दॅट इज नॉट करेक्ट तर कोण स्प्रेड करता तुम्ही सांगला ऑलरेडी की आपण सपोर्ट करतो म्हणजे तो गेलो आपल्याला सपोर्ट केला हाऊ टू पीपल माझ्याकडे 6 जण आले आणि 6 जण नाही चढ म्हणजे पार्टीच्या पॅनलातले जे बीजेपीचे असतात ते तुमचा नाही पहिले नाही सहज जण बीजेपी पॅनलातले ना पहिले बाकीचे खूप जण येतात त्यांना पर्सनली जो आता सिच्युएशन सांगलं नाही एका वर्ल्डान असे असं की भारतीय जनता पार्टीचो कार्यकर्ता रावला तो माझ्याकडे सपोर्ट नको आहे इफ यू मीन्स आय एम हॅपी फॉर हाऊ डू सी द सिच्युएशन ऑफ इश्यूज आर कन्सर्न तुमचे किती म्हणणं हा प्रश्न जे पब्लिक ऑफिस पणजेन धरता तांका ताणी किती प्रॉमिस केले आणि ताणी किती केला तांका विचारतो तुम्ही पॉलिटिकल लाईफान असा सो स्टेटमेंट ओव्हरऑल पॉलिटिक्स क्लिअर केला माझ्या ट्विटाने ओव्हरऑल पॉलिटिक्स डिग्रेड झाला पणजे त्या लोकांमध्ये तुम्ही केन्ना ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन केलं खंयच्या महिन्या खातीर सो महिने बेगीन येतले 2022 तो कसो ऍक्टिव्ह असतो राईट टायमार डिसिजन आता जमून काय काय जायना पण तुका प्रिपेरेशन करपाक जाऊन वगैरे करपाक ते चालू आहे चालू असा थँक्यू